मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांची अगदी थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी भेट होणार आहे अशी माहिती कळतीये. शिवतीर्थावरून राज ठाकरे रवाना झालेले आहेत आणि अगदी काहीच वेळात वर्षा या बंगल्यावर पोहोचतील जिथे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार असल्याचं कळतंय. शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. अंधेरी पोटनिवडणूक शिवाय आगामी निवडणुकांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तेव्हा भाजप शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार का हे या भेटीच्या अंती पाहावं लागेल. मात्र या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. आणखी तपशील जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कपिल, एकीकडे अमित ठाकरे आहेत जे म्हणतात की वेळ पडली तर विधानसभा निवडणूक सुद्धा लढवेल आणि असे संकेत येत असताना आता राज ठाकरे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या थेट भेटीसाठी जात आहेत. काय नेमकं भेटीमागचा अर्थ लाभायचा? नक्की सर्वात मोठी राजकीय बातमी जी मीडियावरती जी मीडिया समोर येते. राज ठाकरे काही वेळातच शिंदे गटाला भेटायला वर्षावर जात आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणारी पोटनिवडणूक, हा जो पोटनिवडणुकीचा परिसर आहे त्या परिसरात मराठी मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे. मनसेचं तिथे वर्चस्व आहे हे एक कारण आहे. त्याचबरोबर येणाऱ्या आगामी निवडणुका असतील, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, ह्याच्यावरही मोठी चर्चा होणार आहे. आणि त्याचबरोबर आजच अमित ठाकरेंनी सांगितलेलं आहे का मी विधानसभा निवडणूक लढवू शकतो. तर अमित ठाकरे जर रिंगणात उतरतात तर कशा प्रकारे अमित ठाकरेंची रणनीती असणार आहे, अमित ठाकरेला कशा प्रकारे हेल्प शिंदेगड करू शकतो, भाजपा करू शकतो, या गोष्टीची मोठी चर्चा आज वर्षावरती होणार आहे. एकंदरीतच ज्या आधी आपण पाहिलेलं आहे शिंदेगड आणि भाजपा गट एकत्र चाललेला आहे, त्यांना आता मनसेची साथ मिळते का हेही पाहावं लागणार आहे. खूप मोठी राजकीय अशी ही बैठक असणार आहेत. यामध्ये महत्वाचे आमदार असणार आहेत, काही मंत्री असणार आहेत वर्षावरती, आणि ही बैठक जवळपास 1 ते 1.5 तास सुरू असणार आहेत. आणि या बैठकीनंतर अनेक राजकीय घडामोडी बाहेर येणार आहेत. एकंदरीतच येणाऱ्या इलेक्शन पाहता ही जी बैठक आहे ही खूप महत्वाची राजकीय बैठक ठरणार आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी दरम्यान शिंदे गटातले काही मंत्री किंवा आमदार उपस्थित असू शकतात असं आपण म्हणतोय. नेमके कोण मंत्री असू शकतात याबाबतचे काही तपशील? नक्कीच केसरकर असू शकतात, शंभूराज देसाई असतील, किंवा मग उदय सामंत असतील, त्याचबरोबर गोगावले असतील, किरण पावसकर असतील, शीतल म्हात्रे असतील जे प्रवक्ते आहेत, असे अनेक मंत्री किंवा अनेक आमदार किंवा पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. एक मोठी चर्चा होणार आहे, राजकीय चर्चा होणार आहे. ही जी पोटनिवडणूक आहे ही कशी सर करता येईल, बीएमसी कशी सर करता येईल, विधान परिषद विधानभवन येणार आहे ती कशी सर करता येईल, आणि राज ठाकरे आणि शिंदे गट यांचा मेळ कुठे होतोय, काय वाटाघाटी होत आहेत, काय चर्चा होते, कशा प्रकारे एकत्र येऊ शकतात, त्याच्यावर सर्वात मोठी चर्चा असणार आहे. जी कपिल, तुम्हाला थोडंसं थांबवते, पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत ही एक महत्वाची आणि मोठी बातमी पोहोचवूयात. संपूर्ण राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाची बातमी म्हणावी लागेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अगदी काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. वर्षा निवासस्थानी दोघांची भेट होणार आहे आणि काय नेमकी चर्चा होतीये, कारण शिंदे गटाचे काही मंत्री आमदार सुद्धा भेटीसाठी उपस्थित असतील असं कळतंय. तेव्हा नेमका भेटी दरम्यान काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असेल. सध्या संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये अंधेरी पोटनिवडणूक हा एक प्रचंड मोठा मुद्दा झालाय. संपूर्ण राजकारण त्यानं ढवळून काढलेलं आहे आणि आता त्या पार्श्वभूमीवर किंवा मग आगामी निवडणुका ज्या काही येत आहेत त्या संदर्भात काय चर्चा होतीये, काय रणनीती ठरतीये हे पाहणं महत्वाचं असेल. विशेष गोष्ट म्हणजे आजच एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित ठाकरे जे राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत त्यांनी थेट विधानसभा निवडणूक लढवू असे संकेत एकीकडे दिलेले आहेत आणि दुसरीकडे आता अचानक राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला जात आहेत. त्यावेळेला काही मंत्री आमदार सुद्धा उपस्थित असतील असं कळत आहे. त्यामुळे निश्चित एकीकडे अमित ठाकरेंचे हे संकेत आणि दुसरीकडे राज ठाकरेंची होणारी भेट याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष असेल, कारण या भेटी अंती नेमकं काय हाती लागतंय हे पाहणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे जाऊयात. कपिल, काय नेमकी चर्चा या सगळ्या संदर्भात होऊ शकते, कारण अंधेरी पोटनिवडणूक हा मुद्दा तर आहेच पण या व्यतिरिक्त आणखी काय चर्चा होऊ शकतात? पहिला मुद्दा असणार आहे अंधेरी पोटनिवडणूक, कारण की ह्या परिसरामध्ये मोठा मराठी वर्ग आहे आणि मनसेचं तिथे वर्चस्व आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यानंतर येणारे बीएमसी इलेक्शनकडे खास लक्ष असणार आहेत. बीएमसी इलेक्शनमध्ये ही शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने येणार आहेत. त्याला शिंदे गटाला जर मनसेची साथ मिळाली तर मुंबईची गणितं ही कदाचित नक्कीच चेंज होणार आहेत, भाजपा बरोबर असणार आहे, त्यामुळे एक मोठी ताकद तयार होणार आहे. भाजपा, मनसे आणि शिंदे गट अशी एक मोठी ताकद तयार होऊ शकते बीएमसीसाठी. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका
त्यात अमित ठाकरेंनी आज घोषणा केलेली आहे की विधानसभा मी लढू शकतो, त्यामुळे अमित ठाकरेंना सेफ करणं किंवा अमित ठाकरेंच्या जो कोणी कोणता मतदारसंघ निवडतायत ह्याच्यावरही चर्चा होऊ शकते आणि तो मतदारसंघ आत्तापासूनच अमित ठाकरेंसाठी राखीव ठेवण्यात येऊ शकतो भाजपाकडनं शिंदे गटाकडनं आणि राज ठाकरेंना मदत मिळू शकते आणि राज ठाकरेंची मदत बीएमसी आणि पोटनिवडणुकीसाठी अशा निवडणुकीसाठी घेता येऊ शकते आणि मराठी मतदान वळवावा शिंदे गटाकडे ही एक भूमिका आहे, कारण की शिवसेनेचंच कार्ड आहे मराठी मतदार आणि ते कार्ड मनसे थ्रू इथे वापर होऊ शकतो शिंदे गटाचा आणि मनसे जर तिथे आलं तर मराठी मोठा आकडा मोठा मतदाराचा आकडा आपल्याकडे वळू शकतो ही आशा शिंदे गटाला आहे, त्यामुळे ही बैठक खूप महत्त्वाची ठरणार आहे. मग पोटनिवडणूक असो बीएमसी इलेक्शन असो की विधान भवन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी ही जी बैठक आहे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जी कपिल धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.